मी तिकोण्याचा गडपाल म्हणून आणि या तिकोणावरती काम बघतो. हा किल्ला दिसायला छोटा असला तरी इतिहासामध्ये खूप असा महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला 1585 मध्ये निजामशाहीमध्ये पहिला दाखल झाला, त्यावेळेस या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. त्यानंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर तिकोणा पण आपल्या स्वराज्य सामील करून घेतला आणि या गडाला वितंडगड असं नाव ठेवलं. ह्या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे समोरचं पवन मावळ होतं. त्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षेसाठी 1660 या किल्ल्यावरती नेताजी पालकरांची नियुक्ती केली किल्लेदार म्हणून. तर त्यांचा कारभार असा होता की आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवणे आणि शत्रूंवरती वचाक ठेवणे. तिकोण्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण स्वच्छ असेल तर तिकोण्यावरून आपल्याला 7 किल्ले दिसतात. आज वातावरण क्लिअर नाही तर मी तुम्हाला दिशा दाखवू शकतो. समोर लोहगड विसापूर आहे, किल्ल्याच्या मागच्या राहिल्या तुम्हाला अजूनही वातावरण स्वच्छ असेल आपल्याला या साईडला राजगड, तोरणा, सिंहगड आणि सुरंग असे 7 किल्ले दिसतात. या 7 किल्ल्यांवर मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिरंगीचा बुरुज म्हणून वापरला गेला तिकोणाचा. 1665 जो पुरंदरचा तुम्ही झाला त्या काळामध्ये जे निर्धाराचे जे किल्ला महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते, त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोणा सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी शिवाजी महाराजांनी या 1657 स्वराज्य किल्ला घेतलेला होता तरी शिवाजी महाराज स्वतः आले की नव्हते या किल्ल्यावरती मिळत नाही. पण 1682 संभाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती होते. त्यावेळेस औरंगजेबचा मुलगा अकबर हा आसऱ्यासाठी पवन मावळामध्ये आला होता. त्यावेळेस त्याने किल्ला एक संभाजी महाराजांकडे आसरायला मागितला. संभाजी महाराजांनी हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपच हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1818 ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ती सगळ्यात मोठी आणि शेवटची लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं आणि ते आजही असंच राहिले. आता त्या लढाईमध्ये 70% झालं तर झालं, राहिलेले 30% 20% आपण केले. आता तुम्ही म्हणता हे कसं काय, आम्ही सगळ्यांना एक साधं उदाहरण सांगतो. किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असतं, बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम कुठंपर्यंत सुखतपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. किल्ल्यावरती आल्यानंतर पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभं आहोत, कुठल्या भिंतीवरती उभं आहोत, कुठल्या बुरुजावरती उभं आहोत. जर फोटो काढताना आपल्या जर भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचत नाही. पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला आहोत. असं फोटो काढण्याच्या नादामध्ये गडांवरच्या वास्तू आपणच जमीनदोस्त केलेले आहेत. फोटो वगैरे झाल्यानंतर किल्ला फिरायचा, किल्ल्यावरती कुठंतरी झाड बघायचं, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसायचं. जे काय आणलेलं आहे सगळं बॅगचं बाहेर काढायचं. जेवण झाल्यानंतर जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घामपोटासपर्यंत वरती आणलेले असतं पण तीच रिकामी आली का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो. प्लास्टिक, पत्रावळ्या, रॅपर्स हे जे काय आहे ते किल्ल्याच्या कुठंतरी कोपऱ्यामध्ये फेकायचं आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागे लागायचं. आम्ही लोकांना एक अशी एक विनंती करतो, जर किल्ल्यावरती येताना तुम्ही जर 1 किलो वजन आणू शकता तर रिकामं झालेलं 25 ग्रॅम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटली जी आहे आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का? नाही. आता आपल्याला माहिती आहे संध्याकाळी आपल्याला जेवण मिळणार नाही. पण ज्या प्रकारे आपण स्टीलच्या ग्लासची काळजी घेतो त्याप्रकारे आपण गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. आता ज्याने रक्ताचं पाणी करून आणि एवढं होते गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करतो. तर माझी अशी आपल्याला एक विनंती, आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलं तर आपल्याकडनंही कुठला गैरप्रकार होणार नाही, घरावरती कचरा होणार नाही, एवढी सगळ्यांनी काढली जायची. तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती जसं ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला तिकोणा किल्ला हा 3 मीटर पडून गेला. धन्यवाद. हर हर महादेव.